पहिल्या पाठात आपण अभ्यास केला मूलद्रव्यांचा. मूलद्रव्ये ही निसर्गात अनेक रूपात आढळतात. आपली पृथ्वी ही विविध पदार्थांचा समृद्ध स्रोत आहे. आपण श्वासासाठी श्वासावाटे घेतो ती हवा, पितो ते पाणी, तसेच दगड, खडक आणि आपल्या भोवताली असणाऱ्या जवळजवळ सर्व गोष्टींचा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी उपयोग हा होतोच. आपल्या भोवताली असणाऱ्या सर्व गोष्टींचा दोन गटांमध्ये विभागणी करता येते, धातू व अधातू. आज आपण ह्या पाठात आपण धातूंचे गुणधर्म, अधातूंचे गुणधर्म यांचा अभ्यास करणार आहोत. आता इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर काही वस्तू ठेवलेल्या आहेत. आता प्रथम म्हणजे तुम्हाला त्या ओळखायच्या आहेत. त्या तुम्ही पाहाल तर पहिलं आहे तांबं, दुसरं लोखंड, तिसरं ॲल्युमिनियम, चौथं हा आहे लोणारी कोळसा, पाचवा आहे सल्फर पावडर व सहावं आहे पेन्सिलीतील शिसे. आता ह्यांच्याकडे पाहून तुम्ही ह्यांचे धातू किंवा अधातू ह्याच्यात विभागणी करू शकता का? तर हो. कॉपर म्हणजेच तांब, लोखंड व ॲल्युमिनियम हे आहेत धातू. तसेच लोणारी कोळसा, सल्फर व शिसे हे आहेत अधातू. आता कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारे तुम्ही यांचे वर्गीकरण केले? आता आपण अभ्यास करूया धातूंच्या गुणधर्मांचा. धातूंचे दोन प्रमुख प्रकारचे गुणधर्म असतात, एक म्हणजे भौतिक व दुसरे रासायनिक. आता प्रथम आपण धातूंच्या भौतिक गुणधर्मांचा अभ्यास करू. त्यातला प्रथम म्हणजे अवस्था. कक्ष तापमानाला धातू हे स्थायू अवस्थेत असतात, अपवाद पारा आणि गॅलियम यांचा. हे दोन धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात. तुम्ही इथे पाहू शकता, इथे काही प्रमुख धातूंची चित्रे आहेत. त्यातला प्रथम म्हणजे आयरन, ॲल्युमिनियम, कॉपर हे सर्व स्थायू अवस्थेत आहेत, परंतु पारा अर्थातच मर्क्युरी व गॅलियम हे द्रव अवस्थेत आहेत. आता दुसरा भौतिक गुणधर्म म्हणजे चकाकी. लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम अशा वेगवेगळ्या धातूंचे जर तुम्ही तुकडे घेतलेत व त्यानंतर प्रत्येकाचा पृष्ठभाग सँडपेपरने घासून स्वच्छ केलात, तर तुमच्या लक्षात येईल की सँडपेपरने घासल्यावर देखील तो भाग चकाकत असतो. शुद्ध रूपात धातूंना तेज असते. धातूचा पृष्ठभाग घासल्याने त्यावरून प्रकाशाचे परावर्तन चांगल्या प्रमाणात होते. हे तुम्ही इथे पाहू शकता. इथे आहे ॲल्युमिनियम, मर्क्युरी, गॅलियम व आयरन. ह्यांच्याकडे पाहून तुमच्या लक्षात येतच असेल की चकाकी हा धातूंचा एक भौतिक गुणधर्म आहे. शीतपेयाच्या बाटलीचे बूज, नाणे व ॲल्युमिनियमची एक तार घेतलीत व त्यावर हातोड्याने अनेक वेळा घाव घातलात, तर तुम्हाला असे आढळून येईल की ठोकल्यामुळे धातूचे पातळ पत्र्यात रूपांतर करता येते. ह्या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. हा गुणधर्म दाखवण्यासाठी मी तुम्हाला आता एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता की धातूला जर आपण घाव घातले तर त्याला पातळ पत्र्यात रूपांतर करता. चौथा गुणधर्म आहे तन्यता. बारीक तारेत रूपांतर करता येणाऱ्या धातूच्या क्षमतेला तन्यता म्हणतात. सोने आणि चांदी हे सर्वात तन्य धातू आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1 ग्रॅम सोन्यापासून 2 किमी लांबीची तार काढता येते. स्वयंपाकाची भांडी ज्यापासून बनवता येतात अशा काही धातूंची नावे जर तुम्ही पाहिलीत तर तुम्हाला लक्षात येईल की हे सर्व धातू देखील तन्य आहेत. पाचवा गुणधर्म आहे उष्णता वहन. आता हा गुणधर्म काय आहे हे पाहण्यासाठी आता मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो. इथे तुम्ही एक कॅन्डल पाहू शकता व एक धातूचा रॉड पाहू शकता ज्याला मेणाचे गोळे चिकटवलेले आहेत. आता आपण पाहूया की आता या मेणाच्या गोळ्यांचे काय होते.
तिथे तुम्ही पाहिलेत की एक एक करून मेणाचे गोळे खाली पडत गेले. आता ही कृती पाहिल्यावर तुमच्या लक्षात आले असेल की धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. धातूंचा द्रवणांक उच्च असतो. चांदी आणि तांबे हे धातू सर्वात चांगले उष्णता वाहक आहेत, तर शिसे आणि पारा हे सर्वात कमी उष्णता वाहक आहेत. इथे तुम्ही पाहू शकता एक बॅटरी, एक बल्ब व एक तांब्याची वायर. आता आपण पाहूया की काय होते. जेव्हा बल्ब बॅटरीला लावला व वायरला लावला तर तेव्हा बल्ब पेटला. तसेच तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता की दुसऱ्या स्थितीत सुद्धा तसेच होते. आता तुमच्या लक्षात आले असेलच की सहावा गुणधर्म आहे विद्युत वहन. धातू विद्युत सुवाहक असतात. विद्युत वाहक तारा तांब्यापासून बनवलेल्या असतात. या तारांवर PVC अर्थातच पॉलिविनाइल क्लोराईडचे आवरण असते. PVC विद्युत दुर्वाहक असल्यामुळे त्याचा वापर आवरणासाठी करतात. सातवा गुणधर्म आहे कठीणपणा. तुम्ही कधीही कुठला धातू घेतलात, अर्थातच गॅलियम आणि पारा यांची आपण यांच्याबद्दल आपण इथे बोलत नाही आहोत, तर इतर धातूंची गोष्ट करत आहोत, तर त्यांना कधी तुम्ही तोडण्याचा प्रयत्न केलात तर ते सहजासहजी तुटत नाहीत. सोडियम आणि पोटॅशियम यासारखे अल्कधातू मृदू असतात आणि ते सहजपणे सूर्याने कापता येतात. ही काही धातूंमधली फक्त वेगळी उदाहरणं आहेत की ज्यांना कठीणपणा हा गुणधर्म नाही. आता आठवा गुणधर्म म्हणजे द्रवणांक आणि उत्कलनांक. आता सर्वप्रथम आपण पाहूया द्रवण म्हणजे काय आणि उत्कलन म्हणजे काय. जेव्हा द्रवण आणि उत्कलन ह्यांच्याबद्दल बोलले जाते तेव्हा दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. ते म्हणजे द्रव्य हे तीन प्रकारे आढळते. त्यातलं प्रथम म्हणजे स्थायू. व दुसरं म्हणजे द्रव. तर द्रवण म्हणजे स्थायू स्थितीतून द्रव्य स्थितीत जाण्याची जी प्रक्रिया असते त्याला द्रवण म्हणतात. व ज्या अंकाला ही प्रक्रिया होते त्याला द्रवणांक असे म्हणतात. तसेच द्रवस्थितीतून गॅस स्थितीत जाण्याच्या प्रक्रियेला उत्कलन असे म्हणतात. व ज्या अंकाला ही प्रक्रिया घडते त्याला उत्कलनांक असे म्हणतात. धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक सहसा उच्च असतो. टंगस्टनचा द्रवणांक सर्वात उच्च आहे, तर सोडियम आणि पोटॅशियम या धातूंचा द्रवणांक तसा कमी आहे. आता धातूंचा उरलेला शेवटचा गुणधर्म म्हणजे नादमयता. कठीण पृष्ठभागावर आघात घातल्यामुळे धातू ध्वनी निर्माण करतात. अशा धातूंना नादमय धातू असे म्हणतात. सोडियम, फॉस्फरस, मर्क्युरी अर्थातच पारा व गॅलियम ह्यांची ही उदाहरणे सोडली तर बहुतेक सर्वच धातू नादमय आहेत. आता आपण पाहूया अधातूंचे काही भौतिक गुणधर्म. अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. अपवाद ब्रोमिन हा द्रव अवस्थेत असतो. अधातूंना सहसा चकाकी नसते. अपवाद आयोडीन. अधातूंना कठीणपणा नसतो. अपवाद हिरा स्वरूपातील कार्बन. आता इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता की हिरा हा सर्वात कठीण पदार्थ असून त्याचा द्रवणांक व उत्कलनांक देखील उच्च आहे. अधातू विद्युत सहन करत नाहीत. ह्याला देखील एक अपवाद, तो म्हणजे ग्रॅफाइट. प्रत्येक भौतिक गुणधर्मांमध्ये अपवाद आहेत, त्यामुळे धातू आणि अधातू त्यांच्या रासायनिक गुणधर्मांच्या आधारे अधिक स्पष्ट वर्गीकरण करता येते. हे वर्गीकरण आपण पुढच्या भागात पाहूया. धन्यवाद.